लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावातील बहिष्कार प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. दलित तरुणाने मंदिरात प्रवेश केल्यावरनं गावानं समाजाला वाळीत टाकल्याची बातमी पसरल्यानंतर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. त्यावेळी असा कुठलाही बहिष्कार टाकला नसून नारळ मंदिराच्या आत फोडायचा की बाहेर फोडायचा यावरनं वाद झाला होता असा दावा ग्रामस्थांनी केलाय. तर दलित समाज मात्र आपल्या म्हणण्यावरती ठाम आहे. दळण आणायला गेलेल्या समाजातील महिलांना रोखल्याचा दावाही त्यांनी केलाय. मात्र सध्या तरी या प्रकरणी कोणत्याच बाजूनं तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलाय. गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. आमचं गाव अनादिकालापासून शांततेत वागणारं गाव आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं गाव आहे. फक्त इथे नारळावर नारळ मंदिरात फोडायचं का बाहेर फोडायचं, पण सगळेजण बाहेर फोडतात नारळ. त्या प्रकरणावरून हे व्हॉट्सअप वगैरे या माध्यमाद्वारे बाहेर पसरण्यात आले किंवा आमच्यावर बहिष्कार झाला हे झाला. इथं गावात तसं कुठलाही बहिष्कार नाही, काय नाही काय नाही. मंदिर सर्वांसाठी खुले आहेत असं त्यांनी खोटं तिथं पोलीस स्टेशनमध्ये बोललं. आम्ही सांगितलं की बाबा असं नाही, तर मंदिर सर्वांसाठी खुले करावे, समानता दाखवावी असं बोललं. पण तरी पण मी ते बैठक झाल्यानंतर आज गावामध्ये ज्या महिला दळण दळायला गेल्या होत्या ते त्यांच्या घराकडे जात असताना त्यांना बोलवून परत धमकी व शिवीगाळ करण्यात आली.